नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन देशपांडे सरांच्या या यूट्यूब चॅनलवरती मी मनोज पाडे आपल्या सर्वांचं मनसे स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती व सरळ सेवा भरती 2022 ज्या आगामी परीक्षा येऊ घातलेल्या आहेत, विशेषतः 15 सप्टेंबरपासून ज्या परीक्षा सुरू होत आहेत, त्या सगळ्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषय हा मूळ अडचण ठरतो. त्यामध्ये हमखास गुण मिळवून देणारे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याचा जास्त अभ्यास करा. कुठल्याही तसे इंग्रजी विषयातील VIMP टॉपिक्स त्याचा आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. मित्रांनो, सर्वप्रथम सांगू इच्छितो, इंग्रजी व्याकरण व शब्दसंपत्ती पहिल्या बॅचला उत्स्फूर्त प्रतिसाद आला आहे व ती बॅच संपत येऊ लागली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आग्रहास्तव बॅच क्रमांक 2 सुरू झालेले आहे. 4 ते 5च टॉपिक झालेले आहे याच्यामध्ये, आणखीन उशीर झालेला नाही आहे. त्वरित ॲडमिशन घ्यायचं आहे इंग्लिश ग्रामर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. इंग्रजी व्याकरणच्या बेसिकपासून ते सगळ्या ॲडव्हान्स लेवलच्या टॉपिकपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात येत आहे. मित्रांनो, संपूर्ण तलाठी भरती स्पेशल बॅच प्लॅनिंग बॅच 2 आणि 3 पण सुरू झालेले आहे. 4-5च लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये. बेसिकपासून सगळ्या विषयाचे एक्सपर्ट टीम तुम्हाला घेऊन येत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. स्वतः पवन देशपांडे सर हे तलाठी आहेत धर्माबाद नांदेड येथे. या बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी व इतर तुम्हाला माहितीसाठी त्यांना स्वतः संपर्क करू शकता आपण 8600860973. यासोबतच महानगरपालिका भरती बॅच पण आहे. पुणे मनपा आहे, पिंपरी चिंचवड मनपा आहे व इतर महाराष्ट्रातील मनपाच्या किंवा जिल्हा परिषद आरोग्य सेवकच्या ज्या भरतीसाठीची बॅच आहे त्या पण तुम्हाला पूर्ण फोकस्ड बॅच बेसिक टू ॲडव्हान्स्ड सगळ्या आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे. दर आठवड्याला टेस्ट असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असेल. स्वतः मार्गदर्शक पवन देशपांडे सर आहेत, सोबत एक्सपर्ट टीम आहे. कॉन्टॅक्ट करा 8600860973. आता मंडळी येऊया आपल्या विषयाकडे, इंग्रजी विषय. जिथे सर्वांची दांडी उडते, जिथे सगळ्यांचं मेरिट कमी येतं, तिथे आपलं मेरिट वाढवायचं स्पर्धा परीक्षेतील कळीचा विषय म्हणजे आहे इंग्रजी. मित्रांनो, इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये काय करू आणि वोकॅबलरीमध्ये काय करू. मित्रांनो, ज्या प्रकारे PSIला स्टार असतात, बघा PSIच्या याच्यावरती स्टार असतात, त्याच प्रकारे स्टार आहेत. आता आपण स्टार टॉपिक करायचे. पहिला आहे 3-स्टार टॉपिक आणि तो आहे ॲक्टिव वॉईस पॅसिव वॉईस. व्हॉईस हा टॉपिक प्रत्येक परीक्षेचा अविभाज्य भाग आहे. तसंच दुसरा आहे डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. हा पण प्रत्येक परीक्षेमध्ये अविभाज्य भाग असतो, तलाठी ते कलेक्टरपर्यंत. कधी 2-2 कधी 3-3 प्रश्न असतात, म्हणजे तुम्हाला 4 ते 6 मार्काचे प्रश्न घट्ट होतात या दोन टॉपिकमध्ये. सगळ्यात आधी हे कधी करायचंय, आधी तर सगळे टॉपिक करायच लागतील अभ्यास. जेव्हा 8-10 दिवसावर परीक्षा आली, रिव्हिजनला गेला तुम्ही, त्यावेळेस सगळ्यात आधी व्हॉइस टॉपिक हातात घ्यायचा आहे, त्यानंतर डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच टॉपिक घ्यायचा आहे. हे झाले 3-स्टार टॉपिक. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आहे, त्यासोबत एक डिग्री हा पण तुम्हाला 3-स्टार टॉपिक आहे. कधी कधी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न याच्यावरती विचारलेले असतात. त्यानंतर 2-स्टार टॉपिक बघूया आपण. 2-स्टार टॉपिकमध्ये व्हर्ब आणि काइंड्स 2-स्टार टॉपिक आहे. टेन्सेस 3-स्टार टॉपिक आहे. टेन्सेस अँड ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन म्हणजे काळांचे उपयोग कधी वापरायचे, हे 1 ते 2 प्रश्न तुम्हाला असतात, 2 ते 4 गुणांना मिळून जातात. व्हर्ब आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच 1-स्टार टॉपिक आहे. काइंड्स ऑफ नाउन 2-स्टार टॉपिक आहे. त्याच्यामध्ये नंबर आणि जेंडरवरती 1 ते 3 प्रश्न असतात, म्हणजे 4 ते 6 प्रश्न तुम्हाला याच्यावर मिळू शकतात. प्रोनाऊन आणि काइंड्स 1-स्टार टॉपिक आहे. ॲडजेक्टिव्ह आणि काइंड्स 1-स्टार टॉपिक आहे. त्यानंतर मूड्स 1-स्टार टॉपिक आहे. कंजंक्शन 1-स्टार टॉपिक आहे. ॲज सून ॲज नो सूनर दॅन 1-स्टार टॉपिक आहे. रिमोटू 1-स्टार टॉपिक आहे. क्वेश्चन टॅग 2-स्टार टॉपिक आहे. छोटा साधा सिम्पल टॉपिक आहे. कधी 1 किंवा 2 प्रश्न असू शकतात, 2 ते 4 गुण आपल्याला इथे मिळून देतात. मॉडल ॲक्झलरी 2-स्टार टॉपिक आहे. कॅन कुड मे माइट शॅल शुड बी लूड. त्यानंतर यूज एबल टू 1-स्टार टॉपिक आहे. पंक्चुएशन 1-स्टार टॉपिक आहे. प्रेपोजिशन 2-स्टार टॉपिक आहे. 2 ते 4 गुण मिळून देणारा टॉपिक आहे. क्लॉजेस परत तुम्हाला 2-स्टार टॉपिक आहे. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस 2-स्टार टॉपिक आहे. इफ कंडिशनल 1-स्टार टॉपिक आहे. इफ अनलेस 1-स्टार टॉपिक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉईसपासून सुरुवात करायची, 3-स्टार टॉपिक आधी करायचे, 2-स्टार टॉपिक नंतर करायचे आणि सगळ्यात शेवटी 1-स्टार टॉपिक करायचे. पण कधी रिव्हिजनला आल्यावर, परीक्षा जवळ आल्यावरती, सर ओकॅपचं काय करू, ओकॅबलाही इक्वल इम्पॉर्टन्स आहे इथं जेवढं आहे तेवढंच. याच्यामध्ये सगळ्यात आधी सगळ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे 3-स्टार टॉपिक, तो आहे इडियम्स अँड फ्रेजेस. ह्या कमीत कमी 1000 गोळा करायच्यात.
आणि झालेले 10 वर्षातले PYQ MPSC गट ब गट क राज्यसेवा तसेच सरळ सेवा हे 10,000 तरी गोळा करायचे आहेत कमीत कमी. त्यानंतर आहे 2-स्टार टॉपिक तुम्हाला सिनॉनिम अँटॉनिम याचे कमीत कमी 700-700 शब्द गोळा करायचे आहे. नंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स कमीत कमी 300 शब्द गोळा करायचे आहेत 1-स्टार टॉपिक आहे. 1 वर्ड सबस्टिट्यूशन कमीत कमी 500 गोळा करायचे आहेत 1 स्टार टॉपिक आहे. स्पेलिंग कमीत कमी 300 गोळा करायचे आहेत 1 स्टार टॉपिक आहे. प्रिफिक्स सफिक्स कधीतरी विचारतात 100 ते 200 सफिक्स प्रिफिक्स तुम्हाला गोळा करायचे आहेत. आणि शेवटी कॉम्प्रेन्शन कधीतरी विचारतात सरळ सेवेला कॉम्प्रेन्शन. रीड द पॅसेज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एक पॅसेज देतात त्याच्यावर 3 ते 5 प्रश्न विचारलेले असतात. आधी पॅरा वाचायचा नाही आहे, आधी प्रश्न विचाराय वाचायचे उतऱ्या खाल्ले उत्तरं नाही वाचायचे त्याचे, नंतर पॅसेज वाचायचा मग उत्तरं सोडवायचे. तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला इंग्लिशसाठी ठेवायची. मित्रांनो, या बॅचमध्ये प्रत्येक ही जी ब्ल्यूप्रिंट तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याचा प्रत्येक टॉपिक झाला पार्ट्स ऑफ स्पीच काइंड्स ऑफ नाउन 1 तास 2 तास 3 तास व्हॉइस 5 तास शिकवलेला इंडिरेक्ट स्पीच 5 तास मी शिकवत आहे. याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक झाला की आधी 20 प्रश्न सॅम्पल क्वेश्चन जे आहेत PYQ ते तुम्हाला आधी MPSC चे गट ब गट क राज्यसेवेचे त्यानंतर सरळ सेवेचे 20 एकूण 40 ते 45 कधी कधी 50 प्रश्न प्रत्येक टॉपिकवरती मी इथं टॉपिकच्या या 3-स्टार 2-स्टारनुसार घेत आहे मंडळी. तर या बॅचला जॉईन करायचं आहे आणि स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे राहायचं आहे. मित्रांनो, लवकरात लवकर जॉईन करा. पुढे असंच एखाद्या लेक्चर कंटेंटवाला लेक्चर घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये भेटतो. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.